सांगलीत संजयनगर येथील गुंड तुकाराम मोटे वय 27 याचा खून करण्यात आला. किरकोळ कारणातून हा खून झाला असून मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की तुकाराम मोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. महिन्यापूर्वी परिसरातील पेट्रोल पंपावर उधार पेट्रोल दिलं नाही म्हणून या ठिकाणी असणाऱ्या महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण केली होती, तसेच पैसे हिसकवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर तो जामिनावर मुक्त झाला होता. मंगळवारी संजयनगर परिसरातील तरुणांकडे बघण्यावरून वाद झाला आणि त्यातून हाणामारी झाली. या हाणामारीत तुकारामला चाकूने भोकसण्यात आलं. त्याला 3 ठिकाणी खोलवर वार झाल्यामुळं तुकाराम जागीच मृत झाला. संजयनगर पोलिसांना याची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक संजय क्षीरसागर व पथकानं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवून दोघांना ताब्यात घेतलं आहे. मराठी एस न्यूजसाठी सांगलीहून पोपट कोळेकर.